ओम नमो नारायणा। नमस्कार आणि स्वागत आहे आपले बेस मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी साजरी केली जाते, होलिका दहन केले जाते। या वर्षी 28 मार्च रोजी होळी आली आहे। होलिका दहन म्हणजेच वाईटावर चांगल्याचा विजय होय। या होळीच्या दिवशी रात्री होळी पेटवली जाते, ज्यामध्ये सर्व प्रकारची नकारात्मकता, अहंकार, सर्व प्रकारचे व्यभिचार अग्नीमध्ये दहन केले जातात। मित्रांनो, पौराणिक मान्यतानुसार हिरण्यकश्यपने आपल्या पुत्र प्रल्हादच्या विष्णू भक्तीला कंटाळून त्याला मारण्याचे अनेक प्रयत्न केले, पण ते असमर्थ ठरले। तेव्हा हिरण्यकश्यपने आपली बहीण होलिका, जिला वरदान प्राप्त होते की कोणत्याही प्रकारची अग्नी तिला भस्म करू शकत नव्हती, परंतु या वरदानाचा दुरुपयोग तिने भक्त प्रल्हादला मारण्यासाठी केला व शेवटी ती त्याच अग्नीमध्ये भस्म झाली व प्रल्हादला विष्णू भक्तीने तारले। त्यामुळेच होळी साजरी केली जाते आणि या होळीच्या रात्री होलिका पेटवली जाते व त्या होलिकेमध्ये विशेष असे उपाय केले जातात की जे जीवनातील नकारात्मकता, दुःख, दारिद्र्य दूर करण्यासाठी हे उपाय केले जातात। ते उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। मित्रांनो, तुमच्या जीवनामध्ये आर्थिक संकट असेल, पैसा टिकत नसेल, अशावेळी होळीच्या दिवशी सर्वात अगोदर घरी अथवा मंदिरात जाऊन श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मीचे पूजन करावे, त्यांचा नामजप करावे। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम महालक्ष्मी नमःचा जप करावा व यथाशक्ती अन्नदान करावे। तसेच या दिवशी कनकधारा स्तोत्राचे वाचन करण्याचेही विधान आहे व रात्री होळीच्या अग्नीमध्ये चिमूटभर मोहरीचे दाणे टाकून ओम महालक्ष्मी नमः नामस्मरण करावे। असे केल्यास माता लक्ष्मीची अखंड कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात व सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात। तसेच आणखी एक उपाय, आपल्या जीवनामध्ये खूप अडीअडचणी येत असतील, समस्या येत असतील, कामे होत नसतील, अशावेळी या दिवशी घराच्या मुख्य दरवाज्यावर बाहेरच्या बाजूने एक मोहरीच्या तेलाचा चारमुखी दिवा लावायचा आहे व देवाकडे हात जोडून सुखसमृद्धीची प्रार्थना करायची आहे। त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील, तुमची सर्व कामे होत जातील। पुढील उपायामध्ये आपण जर तुमच्या व्यवसायामध्ये वृद्धी होत नाही, अडचणी येतात, अशावेळी होळीच्या दिवशी शिवशंकर महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन पूजन करावे व शिवलिंगावर 5 किंवा 21 गोमती चक्र अर्पण करावे। तसेच ते गोमती चक्र आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी ते ठेवायचे आहे। त्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये वृद्धी होईल, नोकरीमध्ये बढती होईल। तसेच लक्ष्मी माताची अखंड कृपा प्राप्तीसाठी रात्री होळी पेटवल्यानंतर एक चिमूट कुंकू हे गुपचूप कोणालाही न सांगता होळीमध्ये टाकायचा आहे व माता लक्ष्मीचा हा मंत्र जप करायचा आहे। तो मंत्र आहे, ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नेच धीमहे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम, हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। तसेच होळी पेटून झाल्यावर, राख थंड झाल्यावर ती राख संपूर्ण घरामध्ये थोडी थोडी टाकायची आहे, तसेच आपल्या कपाळाला लावायची आहे व आपल्या कुटुंबातील सदस्यांना देखील ती राख लावायची आहे। त्यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते। तसेच घरामध्ये सुखसमृद्धीसाठी होळीच्या रात्री कुटुंबप्रमुखाने होळीच्या अग्नीमध्ये एक लवंग, एक बत्तासा आणि एक पान अर्पण करायचं आहे। त्यानंतर होळीच्या अग्नीच्या 3 प्रदक्षिणा करत त्यामध्ये नारळाची आहुती द्यायची आहे। त्यामुळे घरामध्ये सुख, शांती व समृद्धी सदैव वास करते, लक्ष्मीची अखंड कृपा राहते। तर अशा प्रकारे होळीच्या रात्री जेव्हा आपण होलिका दहन करणार, त्यावेळी हे विशेष उपाय नक्की करायचे आहेत की जेणेकरून आपल्या जीवनातील समस्या या दूर होतील, माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहील। अशाही आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, आवडल्यास लाईक करायचा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।